हेलो स्टूडेंट्स, टुडे वी विल सी अबाउट ब्रिज कोर्स एक्सरसाइज 40 आहे आजची आणि स्टँडर्ड आपला 10th सब्जेक्ट आहे मॅथ्स। तर फटाफट व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा की तुम्हाला कोणते नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे। क्वेश्चन 1 आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स। चूज द करेक्ट ऑप्शन आहे। फर्स्ट आहे, व्हॉट इज द फॉर्म ऑफ कोऑर्डिनेट ऑन द पॉइंट ऑफ वाय ऍक्सिस। तर वाय ऍक्सिस वर कोणता कोऑर्डिनेट राहील, तर वाय ऍक्सिस वर जर पॉइंट असला तर वाय इज इक्वल्स टू काय असला पाहिजे, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय असली पाहिजे, 0, आणि वाय ची व्हॅल्यू काही ना काही पाहिजे। म्हणून याचा आन्सर बी येईल, कारण की एक्स 0 आणि वाय वर तो पॉइंट, म्हणून याचा आन्सर आहे बी। ओके, क्वेश्चन 2 आहे, त्याच्यामध्ये इन विच क्वाड्रंट डज द पॉइंट -5, 7 लाय। कोणत्या क्वाड्रंट मध्ये पॉइंट -5, 7 लाय होते, तर हे आहे ग्राफ इथे 1 -1, 1 -1, प्लस प्लस पहिला क्वाड्रंट, एक्स ची व्हॅल्यू पहिले घेत असतो आपण, मायनस प्लस दुसरा क्वाड्रंट, मायनस मायनस तिसरा क्वाड्रंट, आणि प्लस मायनस हा चौथा क्वाड्रंट, असे हे क्वाड्रंट राहत असतात। तर पहिले मायनस आहे, नंतर प्लस आहे, म्हणजे मायनस एक्स आहे, प्लस वाय आहे, तर हे दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये असलं पाहिजे। नंतर क्वेश्चन 2 आहे, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी, स्टेट इन विच क्वाड्रंट और ऑन विच ऍक्सिस डू द फॉलोइंग पॉइंट्स लाय। कोणत्या क्वाड्रंट मध्ये खालील पॉइंट्स राहतील हे आपल्याला बघायचं आहे। तर मायनस मायनस हा कोणता आहे, थर्ड क्वाड्रंट आहे। 0 -5 हा एक्स वर 0 आहे आणि वाय वर -5 आहे, म्हणून हा कशावर राहील, वाय ऍक्सिस। नंतर प्लस प्लस हा आता पहिला क्वाड्रंट आहे। नंतर 7, 0 एक्स वर 7 आहे आणि 7 वर आपला वाय वर 0 आहे, म्हणून हा एक्स ऍक्सिस वर राहील। पहिले मायनस एक्स ची व्हॅल्यू मायनस आहे, म्हणजे -5, 7.5, तर हा 2nd क्वाड्रंट। 0, 3.5 वाय ऍक्सिस वर राहील, -2.1, 0 एक्स ऍक्सिस वर राहील, कारण की एक्स ची व्हॅल्यू आहे, वाय ची व्हॅल्यू काहीच नाही आहे, 0 आहे, आणि 2 -3, तर एक्स ची व्हॅल्यू प्लस आणि वाय ची व्हॅल्यू मायनस, तर हा सुद्धा 2nd क्वाड्रंट मध्ये राहिला पाहिजे, सॉरी 4th क्वाड्रंट मध्ये राहिला पाहिजे। सेकंड आहे, ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ अँड राईट द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट। तर याचा ग्राफ तुम्हाला दिलेला आहे, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये लिहून देईल। ग्राफमध्ये दिलेल्या पॉइंट्स, त्या पॉइंट्सचे आन्सर असे आहेत, इझी क्वेश्चन आहे हा। पॉइंट पी दाखवून आहे, 6 -3 त्याचे कोऑर्डिनेट आहे, पहिले एक्स लिहायचं आणि नंतर वाय लिहायचं आणि याला ब्रॅकेट द्यायचं। ओके, ब्रॅकेट द्यायचं विसरलो तुम्ही। नंतर थर्ड आहे, प्लॉट द फॉलोइंग पॉइंट्स ऑन द सेम कोऑर्डिनेट सिस्टीम। त्याच ग्राफवर खालचे पॉइंट जे दिलेले आहे ते आपल्याला दाखवायचे आहे। तर मी ग्राफ ड्रॉ केलेला आहे आणि अशा प्रकारे आपण दाखवू शकतो। क्वेश्चन मध्ये जसं जसं दिलेलं आहे तसं तसं मी याला लिहिलेलं आहे। जसं का एक्झाम्पल आहे, ए इथं ए 4 -5, बी 5, 0, आणि अशा प्रकारे त्याला सर्कल करायचं, जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली टीचर्सला दाखवता येऊ शकते। ओके, तर इथे पॉइंट्स लिहिलेले आहे मी। नंतर क्वेश्चन 3 आहे, ऑन द ग्राफ पेपर प्लॉट द पॉइंट्स 3, 4, 3 -4, -3 -4, -3, 4
जॉइन द पॉइंट्स पेयर वाइज एंड ऑब्जर्व द फिगर फॉर्म. त्या फिगरला जॉइंट करायचा आहे, एक क्वाड्रिलेटरल फॉर्म होईल ते आपण बघू. पहिला आहे 3 4, हा इथे लिहिलं मी 3 4. द पेन्सिलचाच यूज करायचा आहे ग्राफ पेपरवर, तुम्हाला व्हिडिओमध्ये कम्प्लीट दिसलं पाहिजे म्हणून मी पेन यूज करतो. -3 4 -3 4, नंतर -3 -4 -3 -4, आणि +3 -4. या पॉइंट्सला जॉईंट करा म्हणते, तर मी ब्ल्यू पेनचा यूज करतो तुम्हाला दिसलं पाहिजे म्हणून. अशा प्रकारे आपल्याला डायग्राम भेटलेली आहे. ही क्वाड्रिलेटरलची डायग्राम आहे. सर्वात पहिले तर पहा, सर्व 90 डिग्रीजचे दिसतील तुम्हाला. आणि दुसरा एक फरक पहा, बॉक्सेस काउंट करू आपण 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे 8 युनिट आहे. आता हा 8 युनिट आहे तर हा 8 युनिट आहे, कारण की हे पॅरलल लाईन्स दिसत आहे म्हणून हा 8 युनिट आहे. आता हे बॉक्सेस काउंट करू 1 2 3 4 5 6, म्हणजे 6 युनिट आहे आणि हा सुद्धा 6 युनिट्सच होईल. सर्व अँगल्स 90 डिग्री, अपोजिट लाईन्स म्हणजे अपोजिट साइड्स पॅरलल आणि अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट सुद्धा, तर हा कोणता क्वाड्रिलॅटरल होईल? हा रेक्टॅंगल झाला पाहिजे. म्हणून नेम विच टाईप ऑफ क्वाड्रिलॅटरल? तर हा रेक्टॅंगल आहे. द क्वाड्रिलॅटरल फॉर्मिंग इन द ग्राफ इज अ रेक्टेंगल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपलं ब्रिज कोर्सची एक्सरसाइज होती 40. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.